बरार तालीम कारवाद्वारे उर्दू माध्यमातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ येथील उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता. शनिवारी यवतमाळ येथील शाळा आणि ग्लोरियस इंग्लिश स्कूल रांगणा तालिमी कारवाद्वारे स्पर्धेत विजेत्या विद्यार्थी विद्यार्थिनींना खासदार संजय देशमुख, माजी मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन, प्रदेश सचिव जावेद अन्सारी आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राने रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमात बोलताना खासदार संजय देशमुख म्हणाले की उर्दू माध्यमातील शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि विकासासाठी आपण विशेष लक्ष देणार असून मुस्लिम समाज विकासाचे मुख्यधारेत येण्यासाठी शिक्षण हा गरजेचं आहे, यासाठी मी सर्वांसोबत आहे, असे खासदार देशमुख यांनी सांगितले. या कार्यक्रमात त्यांच्या खासदार निधीतून शाळा आणि मूलभूत सुविधासाठी फंड देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमात जावेद अन्सारी, सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, शाळेचे अध्यक्ष खलील अहमद, प्राचार्य सरफराज नवाज खान, मुफ्ती मोहम्मद अशफाक कासमी, कलीम पटेल साहब, नातिक सर, मुजम्मिल सर आणि शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होत्या. यावेळी इयत्ता 5वी, 8वी, 9वीच्या 31 उर्दू शाळांच्या स्पर्धा परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 74,000 रुपयाचे रोख पुरस्कार, प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.